नमस्कार वेलकम टू श्रीमईज गॅलरी आहे तर उशिरा पोस्ट करत आहे भाऊबीजेचा व्हिडिओ कारण जरा एडिटिंगसाठी वेळ मिळत नव्हता आणि आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या ज्या होत्या तेव्हा फिरायचंही होतं ॲक्च्युली हा भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी श्रीमयीने श्रेणीला अक्षद लावली तेव्हाचा अक्षद लावली भाऊबीजेचं त्यांनी सेलिब्रेशन केलं दोघांनी आणि तेव्हाच आम्ही त्यांचं एक छोटंसं फोटोशूटही करून घेतलं तर श्रीमई असं छान ओवाळते त्याला कुंकू लावते आणि मी काही मिठाई प्रकार आणला नव्हता त्याच्यामुळे मी त्याला काजू आणि थोडं खडीसाखर तेज दिली आणि श्रीमई त्याला घासावर घास भरवत आहे त्याला नको हो आहे तो नाही सांगतोय पण इला त्याला घालायचंच आहे तर तुम्ही बघू शकता मी ॲक्च्युली श्रीम श्रीनिलसाठी एक गेम आणला तो ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तो असा कार्डवाला गेम आहे त्याच्यात जर कार्ड टाकलं तर त्या ॲनिमलचं नाव आणि आपल्याला व्हॉइस वो, येतो कुठला ॲनिमल आहे ते जर एलिफंटचं टाकलं तर एलिफंटचं नाव असं एलिफंट म्हणून प्रणाऊन्स होऊन एलिफंटचा जो व्हॉईस असतो तो, तो आपल्याला दाखवतात ते लोक आणि शिर्डिलनी श्रीमईसाठी ते जरबेराचं फूल आणलं होतं जे ताटाची जी शोभा आहे ओवाळा ओवाळायच्या ताटाची तर ती जी शोभा झाली आहे त्या ताटाची शोभा त्या फुलांनी आहे तर हळदी कुंकू झालं आता अक्षद लाह अक्षद वाहतात ॲक्च्युली तर अक्षत भरली तिने त्याला आणि त्यानंतर सोन्याने ओवाळणार आहे श्रीमई आणि श्रीमईचे बाबा म्हणत होते की तू जवळ असली तर ती जरा जास्त नाटक करेल त्यापेक्षा थांब मी तिच्याजवळ जातो म्हणजे ती व्यवस्थित ते हो <coughs> राहील तर ते खरंच होतं तिच्या बाबांनी तिच्याकडून ओवाळून घेतलं तेव्हा त्यांनी तिने व्यवस्थित ओवाळलं त्याला त्यानंतर श्रेणीलला असा एक छोटासा रुमाल आणि आमच्याकडे खोबऱ्याची वाटी देतात भावाला तर खोबऱ्याची वाटी आणि लग्न झालं असलं तर नारळ देतात तर खोबऱ्याची वाटी आणि ना आम्ही रुमाल श्रेणीला देतोय ते श्री माई, श्री माई वेग वेग तर श्रीमय श्रीमईनी वेगवेगळं दिलं पहिले त्याला कॉईन दिला आणि मग टॉवेल नारळ काय रुमालानी नारळ दिला आणि त्यानंतर गिफ्ट गेम दिला आणि श्रीनीलने ॲक्च्युली श्रीमईसाठी ऑलरेडी दोन ड्रेस घेतलेले होते पण मी ते दिवाळीत वापरले ॲक्च्युली तिचं अभ्यंत स्नान केलं तेव्हा जो ऑरेंज कलरचा ड्रेस होता तो श्रीनीलनेच घेतलेला आहे श्रीमईला पण तो मला मोह आवरला नाही म्हणून मी तिला तो पटकन घालून घेतला तर आत्ता त्यांनी गिफ्ट म्हणून काहीच नाही तर एक फूल आणि ताईनी तिला थोडा खाऊ दिलाय तसंही श्रीनील असं काहीतरी गिफ्ट देत असतो नेहमी श्रीमैला बड्डेला वगैरे त्यामुळे श्रीमईनी लगेचच नोट घेतली आणि फुलंही घेतलं हॅपी बड्डे केलं या दोघांनी एकमेकांना <laughs> आमचं खूपच क्यूट झालं भाऊबीजेचं सेलिब्रेशन मी तुम्हाला सांगूच शकत नाही म्हणजे ते दोघं दिसतही खूप गोड होते ॲक्च्युली श्रीमई या दिवाळीला आजारी होती त्यामुळे आम्हाला तिचं काही खूप सेलिब्रेट करता आलं नाही तर आम्ही श्रीमईला जसं ती म्हणेल तसंच ठेवलं ती मी नको म्हटलं की तो ड्रेस नाही घालायचा सिम्पलच ठेवायचं तर तसंच केलं आणि आत्ता जरा श्रीमई आज म्हणजे भाऊबीजीच्या दिवशी जरा रंगत आली होती तिला जरा श्रीनिल दिसला मुग्ध दिसली तर तिला जरा खेळायची इच्छा झाली होती तो ती खेळायला लागली होती म्हणून मग आम्ही त्यांचं एक भाऊबीजीचं छोटंसं फोटो शूट केलं आहे त्याचे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करेल श्रीनिल खूपच नॉटी आहे त्याला असं मस्ती करायला खूप आवडते पण त्यांनी त्या दिवशी खूप क्यूट असं आम्हाला येऊन फुल देत होता तो प्रत्येकाला मला दिलं त्याच्या आईला दिलं त्याच्यानंतर त्याच्या बाबांना दिलं आणि ही आमची मुग्धा मुग्धा पण खूप छान आहे समजदार आहे तर ती श्रीनिल आणि श्रीमईला खूप बघत असते सारखं त्यांच्या मागे असते ती, 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 थे थे ती, थे थे ती मा की काय हवं काय नको बघायला आणि श्रीमई खूप भाऊ खाते कारण तिला कसं ती एकटी असल्यामुळे इकडे खूप लाड मिळतो आणि मग कोणी आलं की तिला ते नको असतं की कोणाचं तरी आम्ही लाड करतोय आणि श्रीमई एकीकडे आहे श्रीनिलनी लगेचच गेम उघडून दाखवला तर गेमची थीम ही अशी आहे की तिकडे एक असं छोटं कार्ड स्वाईप करायसाठी एक मशीन आहे आणि त्याच्यात दोनशे अठ्ठावीस कार्ड्स आहे ॲनिमल आणि बर्ड्सच्या नावाचे आणि ते ऑन केलं वॉल्यूम अप केलं वॉल्यूम डाऊन केलं की त्याचं वॉल्यूम रेज होतो आणि कार्ड टाकायचं आणि आपण आपल्याला नाव आणि त्या ॲनिमलचा व्हॉइस येतो तर श्रीमईला पण गेम बघायचा होता श्रीमई पोच द्यायला तयार नव्हती श्रीमई जरा त्रास देत होती आम्हाला खूप ती आजारी पण होती आणि जरा सॉफ्ट कॉर्नरही मिळतो आजारी असल्यावर की नको राहू देत राहू देत मग त्यामुळे मी तिला खूप आवरलेही नाही साधे साधेच कपडे घातले होते पण श्रीनीलसोबत तिचे एक दोन फोटो काढायचे होते खरं तर खूप मज्जा आली कारण आम्ही यानंतर डान्स केला श्रीमयी आणि श्रीनीलसोबत मी असे छोटे छोटे आकाशकंदील लावले होते सगळ्या घरभर मी हे स्वतः बनवलेले आहे तर आकाशकंदिलाला ते सगळेजण टन करतात जसं आपण मंदिरात गेल्यावर घंटी वाजवतो टन तसंच श्रीनेल टर्न करायचा आणि हा कुठलीच गोष्ट अशी हळूवार वगैरे करत नाही याला एकदम असं भारीतलं काम करायची सवय आहे आणि इकडे आमची श्रीमई खेळत बसली आहे आकाश कंदिलासोबत मुलं ही अशीच असतात जरा खोडकर असतात बदमाश असतात जी गोष्ट जशी ठेवली आहे तशी त्यांना ठेवायचीच नसते आणि हा श्रीनिल मला देतो आहे फुल श्रीनिलने आणि मी खूप डान्स केला आम्ही दोघं एकमेकांशी खूप मस्ती करतो ॲक्च्युली मी आणि तो सारख्या स्वभावाचा आहे आम्ही दोघंही एका जागी बसू शकत नाही पाचही मिनटं पण श्रीमई जरा शांत आहे ती तिच्या बाबांसारखी आहे तर श्रीमईचं आणि श्रीनिलचं खूप काही जमत नाही खूप भांडतात ते दोघं आणि आता यांनी एक थीम केली होती थी, तिकडच्या फुलीतून येऊन मला फुल द्यायची आणि या दोघांची ती सक्सेस झाली कारण मुग्धानी त्याला बरेच वेळा नेलं आणि तो काही ऐकतच नव्हता ॲक्च्युली यांची कॉम्पिटिशन असते की माझ्याजवळ कोण लवकर येईल मुग्धाच्या बाबांजवळ कोण लवकर जाईल तर ते आमच्याशी बरंच खेळत असतात हाताला वजन भरपूर आहे पण दोघंही उतरायला तयार नाही त्यांना टनटन खेळायचं होतं म्हणून मी दोघांनी उचलून घेतलं आणि ते खेळत आहेत आमच्याकडे जरा पसारा असतो पाहुणे कोणी आलं की जागा कमी पडते तर असं हॉलमध्येच असतो आमचं आणि तुम्ही बघू शकता घर सजवलेलं मुग्धानी तुम्हाला एक हे दाखवला शॉर्टमध्ये की कसं सजवलं आहे ते आणि त्यानंतर आम्ही खूप डान्स केला भाऊबीजीचा डान्स म्हणून आम्ही खूप डान्स केला नाचो नाचो सॉन्गवर केला कुठेतरी आम्ही गरबाच करत बसलो होतो कुठेतरी आम्ही आपडी थापडीच खेळत बसलो तर अशी ही दिवाळी अगदी मजेशीर गेली आणि खूप आम्ही एन्जॉय केला हे ॲक्च्युली फक्त माझ्याकडे असताना पॉसिबल असतं कारण मी तो मूड क्रिएट करते मला तो मोडक क्रिएट करायला आवडतो म्हणजे फुल टाईम एन्जॉय आम्ही करत असतो असं कोणी कुणाकडे गेलं तर मग थोडं घरात कोणी पाहुणे बिहुणे असले तर आपल्याला लाज वाटते बघ मला ते शक्य नसतं हे फक्त मी माझ्याच घरी एक्सपिरियन्स करू शकते आणि आम्ही असं फुल नाचत होतो आणि आम्हाला माहीत नाही ॲक्च्युली की आमचा व्हिडिओ काढत आहे पण त्यांनी व्हिडिओ काढला म्हणून मी मीही तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि व्हिडिओ खूप भारी आला आहे आम्ही फुल डान्स करत आहे मुग्धा पण खूप एन्जॉय करत होती आणि ती आम्हाला ॲक्च्युली शिकवत होती आम्हाला काही विशेष डान्स येत नाही मुग्धा आम्हाला स्टेप्स शिकवत असते मावशी असं नाही असं कर आई असं नाही असं कर मी कुठेही गोल फिरते कुठेही टाळ्या वाजवते आम्ही आमचं असं काहीतरी नाचत असतो पण आम्हाला आनंद याच्यात असतो की आपण नाचतो आहे आपण उभं नाही ना सगळे नाचत आहेत तेव्हा बस आणि श्रीमई तर नुसते श्रीनीलकडे लक्ष होतं तिचं की तो काय करतोय काही घेतो का हातात काय खेळतोय नाही तर तिचं फक्त त्याच्याकडे लक्ष आम्ही काय खेळ आम्ही काय नाचतोय ते बघतही नव्हती ती ती मला सांगते बिच्छू काटे जैसा नाचो ऑली स्टेप आणि इथे मग सुरू झालं आमचं परत हरे कृष्ण कीर्तन आणि हरे कृष्ण कीर्तन आता आम्हाला येतं जरा करायला आणि श्रीनिल आणि श्रीमयला आम्ही म्हणजे तिच्या आईने तिचा हात धरायचा आणि त्याच्या आईने त्याचा हात धरायचा अशी जरा आमच्याकडे कंडिशन झाली होती की आई माझ्याकडे लक्ष दे तर फुल अटेन्शन देऊन आमचा डान्स सुरू झाला आणि हे हरे कृष्ण कीर्तनमध्ये मुग्ध अशी मधून मधून नाचते कारण तिला इकडे मध्ये घ्यायला जागा नव्हती मीच तिला सजेस्ट केलेलं तू जरा अशी मधूनच एक फेरी मार म्हणजे बरं पडेल कारण ह्या दोघांना चालणार नव्हतं तिला मध्ये घेतलेलं मग आम्ही श्रीनिल आणि श्री सोबत आपली थपडी खेळलो श्रीमईला विशेष आपली थपडी माहीत नाही कारण मी काही तिला ते इंट्रोड्यूस केलेलं नाही आम्ही बरंच अभ्यासच करत असतो जास्त वेळ अभ्यास म्हणजे तिचे जे टॉईज आहे त्याचेच कलर्स वगैरे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थॅ